बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या आणि धक्कादायक बातमीने करतोय. गोंदियामध्ये फ्लाइंग अकॅडमीचं हेलिकॉप्टर कोसळलंय. गोंदियातली ही घटना आहे, आपण पाहू शकतो या ठिकाणी फ्लाइंग अकॅडमीचं विमान कोसळलेलं आहे. तर धापेवाडी देवरी नदीपात्रात हे विमान कोसळलंय आणि फ्लाइंग अकॅडमीचं हे विमान होतं. या ठिकाणी आपण पाहतोय मोठी आणि धक्कादायक अशी बातमी आहे. प्रशिक्षण सुरू असताना विमानाला या ठिकाणी हे विमान कोसळलेलं आहे. तर प्रशिक्षण सुरू असताना हेलिकॉप्टरला अपघात झालाय. हेलिकॉप्टरमध्ये प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी असे दोघं जण होते आणि या दोघांचाही या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय. गोंदियामधली ही घटना आहे. याविषयी अधिक माहितीसाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आपल्यासोबत फोनलाईनवर आहेत. प्रवीण, काय सांगाल, गोंदियामध्ये अतिशय धक्कादायक अशी दुर्घटना घडलेली आहे, हेलिकॉप्टर कोसळलंय, याविषयी काय अधिक माहिती मिळतीय? नक्कीच, आज गोंदिया इथं बिरती एअरपोर्टचं जे फ्लाइंग विमान आहे हा सकाळी 9:30 सुमारास वैनगंगा नदी पात्रात कोसळलेला आहे. त्या ठिकाणी एक विद्यार्थिनी आणि प्रशिक्षकी असे दोन लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. तो काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे तो नदीमध्ये कोसळून त्या ठिकाणी स्फोट झाला आणि तो विमान पूर्ण जळाला आणि त्यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय. खरा नक्कीच प्रवीण, तर याविषयी तपास सुरू आहे का, काय कशामुळे हे नेमकं घडलं, याविषयी काही माहिती मिळू शकली का? अजूनही घटना स्थळ अधिकारी पोहोचत आहे, पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि फ्लाइंग स्कूलचे अधिकारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि ते त्या घटनास्थळाची पाहणी करतात की काय नेमकं कारण होतं की विमान कोसळलं आणि काय नेमकं तांत्रिक बिघाड झालेलं त्याची पूर्णतः चौकशी करण्यात येईल. खरा नक्कीच प्रवीण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर एकूणच एक मोठी आणि धक्कादायक अशी बातमी आपण पाहतोय. गोंदियामधली ही बातमी आहे. या ठिकाणी फ्लाइंग अकॅडमीचं विमान कोसळलेलं आहे. तर यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला असावा आणि त्यानंतर हे विमान कोसळलंय. तर यामध्ये प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे.